वयाच्या 18व्या वर्षी करिअरची स्वप्ने पाहायची असतात, पण या वयात आयुष्याचा श्वास थांबला तर यापेक्षा मोठे दुःख आई वडिलांसाठी असूच शकत नाही. भंडारा रोड जगत रेसिडेन्सी येथील रहिवासी असलेल्या शहा कुटुंबियांसाठी हे दुःख आयुष्यभर राहील, पण त्यांचा मुलगा 5 जणांना जीवन दान देऊन गेला या गोष्टीचं त्यांना सांत्वन राहील. 18 वर्षीय तीर्थ देवांग 12वीची परीक्षा उत्तीर्ण होऊन नव्या आयुष्यात प्रवेश करणार होता. तो वडील देवान शहा आणि आई दर्शना शहा यांच्यासोबत राहत होता. तीर्थला अचानक डोकेदुखी होऊन उलट्या होऊ लागल्या. घरच्यांना काही समजले नाही. त्याला 15 नोव्हेंबरला न्यू एरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रवेशावेळी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्याच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अथक प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही. 18 नोव्हेंबर रोजी न्यू एरा हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉक्टर निलेश अग्रवाल यांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केले. त्यानंतर डॉक्टरांनी कुटुंबियांना अवयवदानासाठी प्रेरित केले. आई वडिलांकडे आता मृतदेहाशिवाय काहीच उरले नव्हते, त्यामुळे त्यांनीही अवयवदान करण्यास होकार दिला. यानंतर विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या अध्यक्षा डॉक्टर विभावरी दाणी व सचिव डॉक्टर संजय कोलते यांना माहिती देण्यात आली. तीर्थच्या एका किडनीचे वोकॉल्ट हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण करण्यात आले, तर दुसरी किडनी न्यू एरा हॉस्पिटलमध्ये 66 वर्षीय व्यक्तीला देण्यात आली. त्याचवेळी न्यू एरा हॉस्पिटलमधील 56 वर्षीय रुग्णाला लिव्हर देखील देण्यात आले. दोन्ही डोळे माधव नेत्रपिढी यांना देण्यात आले. तीर्थ या जगातून अकाली गेला असेल, पण अवयव दान करून त्याने समाजाला एक आदर्श दिला.